आपल्या आक्रमक वक्तृत्वानं आणि नेतृत्वानं नेहमी चर्चेत असणारं जिल्ह्यातल्या राजकारणातलं एक आक्रमक नाव म्हणजे संदेश पारकर. 90 दशकात दिग्गजांना अस्मान दाखवत राजकारणात नावारूपास आलेला तरुण म्हणजे संदेश पारकर. पूर्वजांची प्रतिष्ठा, पैशांचं पाठबळ यापैकी काहीही त्यांना लाभलं नव्हतं. तरीही अवघ्या काही वर्षात त्यांनी कणकवली आणि नंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारणात आपला वेगळा दबदबा केला आणि आजही तो तसाच आहे. संदेश पारकर यांनी महाविद्यालयीन जीवनातच राजकारणाचे धडे गिरवले. GS बनल्यानंतर कॉलेज पूर्ण होताच 1993 साली संदेश पारकरांनी कणकवली ग्रामपंचायतीची निवडणूक जिंकली आणि पहिल्या स्टंपमध्ये सरपंच पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. अशा प्रकारे वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी कणकवली सरपंच म्हणून विराजमान झालेल्या संदेश पारकर यांनी पुढील 10 वर्ष हे पद यशस्वीरित्या हाताळलं. 1999 साली राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान असलेले नारायण राणेंसारखे तगडे नेते असताना वयाच्या अवघ्या 31व्या वर्षी संदेश पारकरांनी त्यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली. संदेश पारकर निवडणूक भलेही जिंकले नसते पण एका मातब्बर नेत्याविरोधात निवडणूक मैदानात उतरल्यामुळे निवडणुकीतील पराभवानंतरही संदेश पारकर हे नाव राज्यस्तरावर पोहोचलं. सत्यविजय भिसे यांच्या राजकीय हत्येनंतर 2003 साली कणकवली नगरपंचायतीची स्थापना झाली. या निवडणुकीत सर्व प्रकारची ताकद विरोधी पक्षाकडे असूनही थेट नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत संदेश पारकर कणकवलीचे प्रथम नागरिक बनले. केवळ स्वतः नगराध्यक्षपदी निवडून येत पारकर थांबले नाहीत तर 17 पैकी 15 नगरसेवकही निवडून आणले. अशा प्रकारे सिंधुदुर्गच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेले कणकवली शहरावर 1993 पासून 2008 पर्यंत 15 वर्ष संदेश पारकरांचा वचक होता. पक्षांतर्गत कुरगोडीला कंटाळून संदेश पारकर यांनी 27 जानेवारी 2013 ला राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करून तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शिवसेना नेते संदेश शिपारकर वाढदिवस अभिष्ट चिंतक. अभ्यासू, निर्भीड आणि धाडसी नेतृत्व जनतेच्या विकासाला आणि शब्दाला जागणारा दिलदार मनाचा दमदार संदेश यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, श्री बाबूराव भुरी उपजिल्हा प्रमुख, श्री संजय गवस तालुका प्रमुख, तमाम सर्व सिंधुदुर्ग पदाधिकारी कार्यकर्ते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना दोडामार. संदेश पारकर मित्रमंडळ आयोजित वाढदिवसानिमित्त होणारे विशेष कार्यक्रम. कैलासवासी सुबोध टिकले यांच्या स्मरणार्थ भव्य रक्तदान शिबिर. वेळ सकाळी 9 वाजता, स्थळ कणकवली कॉलेज हॉल. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ. आशा स्वयंसेविकांचा सत्कार समारंभ. कणकवली शहरातील बचत गटांना छत्री वाटप. कणकवली शहरातील दिव्यांग बांधवांना छत्री वाटप. वेळ सकाळी 11 वाजता, स्थळ भगवती मंगल कार्यालय कणकवली. राजकीय कुरगोडीमुळे पक्ष बदलावा लागला तरी पारकर यांच्या सामाजिक कार्यात तसूभरही फरक पडला नव्हता. राजकारण हे समाजकारणाचं माध्यम असावं पण राजकारण म्हणजे सर्वस्व असू नये हा कानमंत्र त्यांनी आयुष्यभर लक्षात ठेवला. संदेश पारकरांनी खेळाडूंना नेहमीच पाठिंबा दिला. क्रिकेट स्पर्धा, फुटबॉल स्पर्धा, मॅरेथॉन स्पर्धा अशा अनेक खेळांना त्यांनी चालना दिली. जिल्ह्यात चांगले खेळाडू निर्माण व्हायला हवेत म्हणून प्रोत्साहन दिलं. मागच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अवघ्या 36 मतांनी संदेश पारकर यांचा निसट्टा पराभव झाला. 2019 मध्ये राणेंनी भाजपात प्रवेश केल्यानंतर संदेश पारकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. राजकीय जीवनात त्यांनी अनेक चढउतार पाहिले मात्र राजकीय जीवनातल्या या अतिशय प्रतिकूल आणि बिकट काळात संदेश पारकर अजिबात डगमगले नाही. कोणत्याही संघर्षास ते अजूनही तयारच असतात. प्रश्न कोणताही असो, थेट रस्त्यावर उतरून न्याय देणारं नाव म्हणजे संदेश पारकर. सुस्तावलेल्या प्रशासनाला आक्रमकपणे भिडून जनतेच्या व्यथा मांडताना संदेश पारकर यांच्या कार्यशैलीतील आक्रमकपणा अनेकदा दिसून येतो. त्यामुळे युवकांमध्ये त्यांची आजही क्रेज दिसून येते. त्यांच्या जीवनात राजकीय चढउतार अनेक आले मात्र कारकिर्दीत संदेश पारकरांना कधीच कार्यकर्त्यांची कमी भासली नाही. त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचा ओघा वाढतच राहिला. शिवसेनेच्या फुटीनंतरही उद्धव ठाकरे यांच्यासोबत खंबीर राहून संदेश पारकर जिल्ह्याच्या राजकारणात काम करतात. कणकवली मतदारसंघात त्यांच्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह आजही अनुभवायला मिळतो. सध्याच्या बदललेल्या राजकारणात विश्वासू सहकारी म्हणून खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, संदेश पारकर त्यांना खंबीरपणे साथ देत आहेत.
भविष्यात सरकार बदलल्यास संदेश पारकर यांच्याकडे मोठी जबाबदारी येईल हे निश्चित. अशा या आक्रमक नेतृत्वास टीम कोकण सात लाईव्ह कडून लक्ष लक्ष शुभेच्छा. शिवसेना नेते संदेश शिपारकर वाढदिवस अभिष्ट चिंतन. अभ्यासू, निर्भीड आणि धाडसी नेतृत्व जनतेच्या विकासाला आणि शब्दाला जागणारा दिलदार मनाचा दमदार संदेश यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, श्री बाबूराव गुरी उपजिल्हा प्रमुख, श्री संजय गवस तालुका प्रमुख, तमाम सर्व सिंधुदुर्ग पदाधिकारी कार्यकर्ते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना दोडामार. संदेश पारकर मित्रमंडळ आयोजित वाढदिवसानिमित्त होणारे विशेष कार्यक्रम. कैलासवासी सुबोध टिकले यांच्या स्मरणार्थ भव्य रक्तदान शिबिर. वेळी सकाळी 9 वाजता स्थळ कणकवली कॉलेज हॉल. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ. आशा स्वयंसेविकांचा सत्कार समारंभ. कणकवली शहरातील बचत गटांना छत्री वाटप. कणकवली शहरातील दिव्यांग बांधवांना छत्री वाटप. वेळी सकाळी 11 वाजता स्थळ भगवती मंगल कार्यालय कणकवली.